राम राम शेतकरी बांधवांनो, मी शिवशाहीर अरविंद प्रकाशराव घोगरे, राहणार मतीनाथ चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। आपली शेती आपली प्रयोगशाळा क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनल या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करत आहे। गेली जूनपासून आपण या यूट्यूबच्या माध्यमातून मोबाईलवर शेतकरी नेहमी बघत असतो, कोणताही हवामान अंदाजक सांगतो की ह्या दिवशी पाऊस येईल, त्या दिवशी पाऊस येईल, पण या निसर्गाने सर्व हवामान अंदाज देणाऱ्या सर्व माणसांना स्टॉप केलेलं आहे। निसर्ग आपल्याला नेहमी एक धडा देत असतो। माणूस कितीही बुद्धिवान झाला, विज्ञान कितीही विज्ञानाने प्रगती किती जरी केली, पण शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गाच्या हातामध्ये सर्व काही सूत्र आहे। आज गेली तुम्ही बघत होते समान पाऊस अजूनही महाराष्ट्रामध्ये, कोठे कोठे ओला दुष्काळ आहे, कोठे कोरडा दुष्काळ आहे। महाराष्ट्राच्या वेगळ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठे पाऊस पडला, कुठे पाऊस पडला नाही। आपल्याच भागामध्ये काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे आणि प्रत्येक हवामान अंदाज मात्र सांगतोय। आता या यूट्यूबच्या चॅनलवर प्रत्येक हवामान अंदाजाचा सुळसुळाट आहे आणि शेतकरी आशेपोटी यूट्यूबवर चॅनलवर जातोय, बघतोय पाऊस कधी येईल, देवासारखी वाट त्या पावसाची शेतकरी बघतोय। अद्यापही पाऊस, चांगला असा पाऊस या मराठवाड्यामध्ये दाखल झाला नाही। शेवटी पाऊस दाखल न झाला याचं कारण आपण शोधलं पाहिजे। पाऊस न येण्याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, या पृथ्वीतलावर होत असलेली जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण या देशामध्ये दररोज जमीन कटते। जमीन कधी घराच्या घरामध्ये जमीन कटते, भारताला डेव्हलप करण्यामध्ये दळणवळणाच्या रोडलाईनमध्ये जमीन कटते, आणि जमीन कटत असताना या देशातील हजारो लाखो झाडं दररोज या ठिकाणी कटतात। मग आपण प्रदूषण आणि पर्यावरणाचं समांतर या ठिकाणी घडत नाही आणि पर्यावरणाचा मोठ्या पर्यावरणाची हानी आपल्या माणसाकडून होत आहे आणि याचा दुष्परिणाम कधी पाऊस जास्त होतो आहे, कधी पाऊस कमी होतो आहे, याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जर कोणता झाला असेल तर शेतकऱ्याकडून झालेली, माणसाकडून झालेली निसर्गावर अन्याय। की झाडं लावली पाहिजे। आज आपण काय करतो, आपल्या शेतावरील जी काही बांधाची झाडं होती आपण ती बांधाची झाडं कट केली, वन्यराचा त्रास असेल किंवा कोणतंही कारण सांगून लोकांनी ती झाडं कट केली, पण आज आपल्या ज्या पिकांना खऱ्या अर्थाने जे ऑक्सिजन मिळतं, ते झाडामुळे जो माणसाला ऑक्सिजन मिळतो, ही झाडं स्वार्थीपोटे आपण कमी केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण माणसाने शोधलं पाहिजे, पाऊस कमी का पडू लागला। पाऊस जास्त पडतो आहे, काही काही ठिकाणी जास्त पडतो, कधी कधी पाऊस कमी पडतो आहे। कमी पडण्याचं कारण याचं की मित्रांनो, का आपण झाडं लावली पाहिजे। आणि तापमान, पृथ्वीचं तापमान दररोज वाढतं आहे। आता हवामान अंदाजाचं काही काही म्हणण्याचं, हवामान अंदाजवाल्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत वातावरणामध्ये उष्णता वाढणार नाही तोपर्यंत पाऊस येणार नाही। प्रत्येकजण आपापल्या परीने अंदाज देतो आहे, पण अंदाज अंदाजाच्या परीने असतो। पण मित्रांनो, निसर्गाला आपण साथ दिली पाहिजे, निसर्गाशी नातं ठेवलं पाहिजे। आपण कमीत कमी आपल्या जीवनामध्ये, आता तरुणामध्ये वाढदिवसाचा सुळसुळाट आहे, आपण वाढदिवस साजरी करतो। वाढदिवस साजरी करत असताना आपण काय करतो, मित्रांमध्ये एन्जॉय करतो, पण प्रत्येक तरुणांनी वाढदिवसादिवशी प्रत्येक वर्षाला आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वाढदिवस साजरा करत असताना एक झाड कमीत कमी आपल्या शेतामध्ये लावलं पाहिजे। झाड कोणतंही असो, आंब्याचं असेल, चिंचाचं असेल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या चारही दिशांनी इकडे चिंचे झाडं आम्ही लावलेले, लिंबाचं झाड आहे। आपल्या शेतामध्ये झाडं आपण लावली पाहिजे, त्या दिवशी खऱ्या अर्थाने चांगला पाऊस आपल्याला मिळेल। हवामान अंदाज त्याच्यापर्यंत अंदाज देतो, शेवटी निसर्ग आहे। यावर्षी पाऊस थोडा लांबला तर सगळे काही, सगळे दुकानदार आखडले, कारण सगळं जीनस शेतकऱ्यावर आहे। तुम्ही कितीही पैसे कमवा, कितीही पैसे कमवा, जर पाऊस जर आपल्याला मिळाला तर ही सृष्टी कशी चालेल। म्हणून पाऊस येण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली आता झाडं लावली पाहिजे, झाडं जगली पाहिजे। शासनाच्या अनेक योजना आहेत, दरवर्षी शासन योजना आपल्या देशामध्ये राबवतं, पण वाईट असं वाटतं शासन योजना राबवितं पण झाडाचं आम्ही संगोपन किती करतो, हा देखील प्रश्न पडला पाहिजे। हजारोंनी शासन या ठिकाणी झाडं लावतं, पण झाडं लावल्याच्या नंतर गड्डा आणि फोटो, त्या झाडाचं पुढे काय होतं याच्यावर कोणाचंही लक्ष नसतं। शासनाच्या योजना अनेक आहेत, पण शासनाचाही पारदर्शकपणा राहिला नाही आणि शेतकऱ्याकडून बी झाडाची तोड होत आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, पाऊस न येण्याचं मुख्य कारण जर कोण असेल तर बेसुमार झाडाची चाललेली तोड ही शेतकऱ्याने थांबवली पाहिजे। कारण आपण जर पुढच्या पिढीला
ही जर माती आपण अनेक वर्षापासून अनेक पिढ्यापासून ही माती आपल्याला जगवते, पण पुढच्या पिढीला आपण काय देत चाललोय हा देखील शेतकऱ्याने प्रश्न शेतकऱ्याला प्रश्न पडला पाहिजे. आपण झाडे लावली पाहिजे, झाडं वाचवली पाहिजे, झाडं जगली पाहिजे. हीच भावना हिवळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या पुढच्या पिढीला हा देखील जो पावसाचा अनेक पावसाचा आपल्यावर परिणाम झालेला आहे, पुढच्या पिढीला हा परिणाम होऊ नये म्हणून आत्ता शेतकऱ्याने माझ्या शेतकरी बांधवांनी आपल्या बांधावर कोणते वहिना झाडं लावली पाहिजे. झाडं लावल्याच्या नंतर माणसाचं आरोग्य वाढतं, माणसाला ऑक्सिजन मिळतो, पण झाडापासून माणसं लांब लांब होत चालली. झाडाचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. झाड ही माणसाला सोबत, माणसाच्या जीवनामध्ये झाड कायमसोबत असतं, पण झाडापासून माणसं लांब गेली ही या निसर्गाचा सगळ्यात मोठी हानी आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढंच विनंती करतो, प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी दरवर्षी एक झाड लावलं पाहिजे. नुसतं झाड लावलं ना पाहिजे, तर झाडाचं संगोपन केलं पाहिजे. कमीत कमी झाड लावल्याच्या नंतर 5 वर्ष त्या झाडाची निगराणी केली पाहिजे. निसर्ग त्याला सांभाळत असतो. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. राम राम, धन्यवाद.